मित्रांनो, मी सादिक परदेशी रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील निजामपूर या गावाचा रहिवासी आणि हे बघा माझ्या मागे तुम्हाला दिसते जे आमच्या गावात एक आमच्या गावापासून अंदाजे 5 किलोमीटर हा CNG पंप नवीन उघडलेला आहे की इथे बघा हा आपला जो CNG पंप आहे इथे ह्या एकाच CNG पंपामुळे आपल्या ह्या ज्या आजूबाजूचे रहिवासी आहेत स्थानिक लोक आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण झालेला आहे. म्हणजे इथे तुम्ही बघताय ह्या ज्या काकी होत्या ही जी समोर टपरी दिसते तुम्हाला ह्या ज्या काकी होत्या ह्या काकी आधी गोल्या बिस्किटं च्युईंगम चॉकलेट असंच पान सुपारी वगैरे असा त्यांचा धंदा होता. त्याच्यानंतर मग इथे CNG पंप झाला त्यानंतर जे प्रवासी म्हणजे वेटिंगवरती असतात CNG भरायला आलेले मग ते वेटिंग करायच्या ह्याच्यामुळे तिथे चहा नाश्ता कोल्ड्रिंक वगैरे हे सगळं घेत असतात तिथे असं आलं तर त्यांना त्यांना एक चांगला रोजगार त्यांना धंदा चांगला मिळाला आहे. दुसरी गोष्ट समोर आईस्क्रीमवाले आहेत आईस्क्रीमवाले जे आहेत त्यांचा गरमी आटल्यामुळे लोक तिथे थांबतात आईस्क्रीमचा आस्वाद घेतात चांगली त्यांना सुद्धा चांगला रोजगार मिळाला आहे. टायरवाले आहेत पंक्चरवाले आहेत तिथली स्थानिक लोकच आहेत ती तर त्यांना चांगला रोजगार मिळाला आहे. CNG पंपावरती जे तिथे जे कामं करतात कामगार CNG पंपावरती जे आहेत कामाला मुलं तर ती स्थानिक आहेत त्यांना सुद्धा चांगला रोजगार मिळाला आहे. हा तुम्ही जो समोर हॉटेल बघताय त्या हॉटेलला पण चांगली जे म्हणजे जी लोक वेटिंग करतात CNG पंपची जेवायचा टाईम असेल तर तिथं आधी तिथे एवढा खास धंदा नव्हता पण आता CNG पंप चालू केल्यामुळे तिथे चांगला रोजगार मिळाला आहे त्यांना सुद्धा हॉटेलवाल्यांना. तर एकंदरीत विषय असा आहे की एवढंच म्हणजे एक साध्या पंपामुळे साधा नाही आहे मोठा पंप आहे पण एक साध्या CNG पंपामुळे एवढ्या लोकांना जर रोजगार मिळाला असेल तर तुम्ही विचार करा की आतापर्यंत ज्या महाराष्ट्रात येणाऱ्या कंपन्या ज्या होत्या त्या ज्या आपल्या राज्याच्या बाहेर गेल्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेर गेल्या त्याच्यामुळे इथले जे महाराष्ट्रीयन आपली लोक आहेत मराठी लोक आहेत त्यांचा कितीतरी रोजगार बाहेर गेलेला आहे. याच्यावरून तुम्ही समजू शकता की एक CNG पंपमुळे जर एवढ्या लोकांना रोजगार मिळाला आहे तर आपल्या ज्या कंपन्या गेलेल्या आहेत आपल्या हातून निसटलेल्या आहेत किंवा आपल्या हातून निसटून घेऊन गेलेल्या आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे कितीतरी नुकसान झालेलं आहे आणि आपला कितीतरी रोजगार गेलेला आहे. तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही ह्या गोष्टीची जरूर नोंद ठेवा की आपल्या महाराष्ट्राची जी बेरोजगारी वाढलेली आहे महाराष्ट्रात तर ती कशामुळे वाढली आहे कोणामुळे वाढली आहे तर ते लक्षात ठेवूनच यावेळी तुम्ही मतदान करा. आणि माझं तरी असं म्हणणं आहे की जो महाराष्ट्राचा विचार करेल त्यालाच मत द्या मग तो कोणी असो कुठल्याही पक्षात असो जो महाराष्ट्राचा विचार करेल त्याचाच आपण विचार केला पाहिजे.